दिस न्यूज इज कोस्पॉन्सर्ड बाय एम ढोमणे ज्वेलर्स। गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केल्यानं पोलिसांनी विशेष पथके तयार करत या चोरट्यांचा शोध सुरू केला। या दरम्यान काही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत ठाकुरली येथील मसुबा चौक येथे येणार असल्याची माहिती डोंबिवली रामनगर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती। या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं मसुबा चौक येथे सापळा रचला। रात्रीच्या सुमारास 7 जण या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरताना या पथकाला आढळले। पोलिसांनी तात्काळ सर्वांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांच्या झडतीत पोलिसांना धारदार कोयता, चाकू, कटावणी, स्क्रूड्रायव्हरसह अशा घातक शस्त्रांसह मिरचीची पूड आणि एक नायलॉन दोरी आढळून आली। यामुळे या सर्वांना पोलिसांनी अटक करत त्यांची कसून तपासणी करताच दिवसा रिक्षा चालक म्हणून वावरत रात्री मित्राच्या मदतीनं दरोडा टाकत असल्याचं स्पष्ट झालंय। मागील 5 वर्षापासून म्हणजेच 2018 पासून ही टोळी याच परिसरात सक्रिय असून एकट्या दुकट्या प्रवाशाच्या समोर रिक्षा आडवी लावत गाडीला कट लागल्याचे सांगत नुकसान भरपाई मागण्याच्या बहाण्यानं चाकूचा धाक दाखवून धारदार हत्यारानं वार करत त्यांना लुटत होते। हे सर्वजण त्याच परिसरात राहणारे असले तरी मूळचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणाचे रहिवासी आहेत। तपासादरम्यान अटक आरोपींकडून एक रिक्षा, 2 बाईक, 2 महागडे मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली आहे। ठाकुरली रेल्वे स्टेशन रोडवर मसोबा चौकाच्या जवळ रात्रीच्या 8:30-9 वेळेस अंधारात एका मैदानामध्ये 5 लोक संशयितरित्या थांबलेले आहेत असा फोन UPI सानप त्यांना आल्यानंतर त्यांनी ताबडतोब टीम फॉर्म करून त्या ठिकाणी पोचून त्या सर्वच्या सर्व मैदानात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या परिस्थितीत आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। त्यापैकी 5 आरोपी हे पूर्व रेकॉर्डचे पण आहेत आणि 2 विधी संघर्षित बालक आहेत, ते सुद्धा पूर्व रेकॉर्डचे आहेत। यामुळे या टीमने यांना पकडल्यामुळे पुढचा दरोड्यासारखा होणारा अनर्थ तर टळलेलाच आहे, शिवाय या मंडळीकडे चाकूसारखे हत्यार, त्याचबरोबर दरोड्याच्या तयारीसाठी लागणारे हत्यार त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर डोंबिवली पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, टिळकनगरचा 1, मानपाड्याचा 1 आणि हिललाईनचा 1 असे 5 गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत। या उघडकीस आलेल्या गुन्ह्यामध्ये 1,66,000 रुपयाची प्रॉपर्टी, त्यामध्ये 2 मोटरसायकल, 1 रिक्षा आणि 2 महागडे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। यापैकी अटक आरोपी जो आहेत सागर उर्फ मुन्ना, शंभू शर्मा, जेम्स सुसे, सत्यकुमार कनोजिया आणि सचिन राजभर आणि सोनू कनोजिया यांच्याकडे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर 2 विधी संघर्षित बालक देखील ताब्यात घेतलेले आहेत। या 5 जे मेन आरोपी आहेत यांची पूर्व हिस्ट्री पाहता यापूर्वी त्यांच्यावर डोंबिवली, टिळकनगर, कल्याण रेल्वे ठाणे आणि यमुनानगर पोलीस स्टेशन बिलासपूर या ठिकाणी पूर्व रेकॉर्ड असणारी हे गँग आम्हाला मिळालेले आहे। याच्यातून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। धारदार हत्याराची भीती दाखवून अंधाराचा फायदा घेऊन, आजूबाजूला लोक नाहीत याचा फायदा घेऊन त्यांच्याजवळ असणाऱ्या वस्तू, मग ते मोबाईल असो, पैसे असो, हे रॉबरी टाईप घेऊन जाणे आणि एकत्र येऊन आणखीन मोठे गुन्हे करण्याच्या तयारीत असताना यांना पकडलेलं आहे आणि 399 प्रमाणे दरोड्याची तयारी याप्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। एक असं ठिकाण जिथे आहे विनम्रता, विश्वासार्हता आणि आपलेपणा, चोख सोन्या आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण एम ढोमणे ज्वेलर्स। खास शुभविवाहासाठी आपल्या सौंदर्याला साजेशा सोने चांदीच्या अलंकारांचे विशेष कलेक्शन, राणी हार, शाही हार, मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या, कर्णफुले, वेडिंग रिंग आणि ठुशीच्या असंख्य व्हेरायटी उपलब्ध। आमच्या शोरूमला भेट देऊन आजच निवडा तुमच्या आवडीचे दागिने आणि करा वाटचाल समृद्ध भविष्याकडे। आमचा पत्ता 47C हिमालया एक्सेलेन्स पोलीस चौकीजवळ प्रतापनगर चौक नागपूर। संपर्क करा 9423412458।
किंवा 0712229018